नमस्कार शेतकरी मित्रांनो, नॅचरल फार्मिंग विथ देवनी काऊज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर सध्या लसूण आणि कांद्यावरती थोड्या प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. हे आपण बघू शकता की पात नेमकीच पिवळी पडत आहे. तर यासाठी नैसर्गिक उपाय आपण बघूयात. समोरचे बॉटलमध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं 1.5 वर्ष जुनं ताम्रताक आहे, जे की असं निळसर कलरचं झालेलं आहे. ते आपण 200 ml 15 लिटर पाण्यामध्ये टाकून या लसणावरती फवारणार आहोत. ज्यांच्याकडे जुनं ताक नसेल त्यांनी ताजे ताक 4 ते 5 दिवस तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून नंतर एका पंपाला साधारण 15 लिटर मागे 700 ml ताक वापरून त्याची आपल्या पिकावरती फवारणी करावी, लसूण आणि कांद्यावरती. आता आपण 200 ml हे ताम्रताक आहे हे फवाऱ्यामध्ये टाकत आहोत. अशा प्रकारचं पूर्ण हिरव्या कलरचं दिसत आहे. हे आपलं साधं पाणी आहे. अशा प्रकारे दाट वाट फवारायची आहे, जेणेकरून प्रत्येक लसणाची पात पोली झाली पाहिजे. 4-5 दिवसानंतर परत एकदा स्प्रे घेतला की पूर्णपणे गरपा हा रोग आपल्या पिकावून जातो आणि आपले पीक हे पूर्णतः निरोगी राहते.